नमस्कार, मी रुबीना पठाण. तुम्ही पाहताय न्यूज स्टेट महाराष्ट्र आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे. कसब्यात हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांची भव्य रॅली काढण्यात आली. कसबा चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस होता आणि यासाठी शिंदे यांच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलं. कसब्यात हेमंत रासने यांच्या विरोधात रवींद्र दंगेकर रिंगणात आहे. यावेळी शिंदे यांनी गयामध्ये भाजप आणि शिवसेनेचं चिन्ह असलेलं उपकरण घातलं होतं. दरम्यान पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून अनेक नेते पुण्यात पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी तळ ठोकून उभे आहेत. भरत गोगावले, प्रवीण दरेकर हेही या प्रचार रॅलीत उपस्थित होते. तर 26 तारखेला मतदान होणार आहे, त्यानंतर 2 मार्चला निकाल लागेल. प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस होता. 5 वाजेपर्यंत प्रचार करण्यात आलाय, त्यामुळे मोठमोठ्या दिग्गजांनी या प्रचार सभांना हजेरी लावली. फडणवीसांची प्रचार रॅली झाली, अजित पवारांचा रोड शो झाला, आदित्य ठाकरेंनी रोड शो केला. स्टार प्रचारक जे आहेत ते यावेळी या पोटनिवडणुकीसाठी उतरवलेले होते. छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम. राजकीय दिग्गजांनी या रॅली आणि प्रचार सभांमध्ये हजेरी लावलेली आहे. बोला भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी. भाजप आणि शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन यावेळी पार पडलेले आहे, त्याची दृश्य आपण पाहतोय. आज मुख्यमंत्री शेवटच्या टप्प्यात जे प्रचार करण्यासाठी आलेले होते.